असताना बाबरचं असणारं कॉलेज, दामारीचं कॉलेज, मुंबईचं कॉलेज, जातेगावचं कॉलेज आणि त्याचे असणारे विद्यार्थ्यांची गैरसोय, त्या ठिकाणी असणारी शिक्षकांची गैरसोय ही सातत्यानं मागणी केलेली बऱ्याच दिवसाची होती. आम्ही मागच्या काळामध्ये सातत्यानं पाठपुरावा केला, शिक्षण संस्था असेल, ग्रामपंचायत असेल, हे ठराव पुणे महानगरपालिका देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि त्या संदर्भामध्ये आज सर्वात जास्त महत्त्वाचा विषय असा आहे की श्रेयवादामध्ये फारसं आम्ही लक्ष देणार नाही. मग त्यामध्ये अजितदादा असतील, वळसे पाटील साहेब असतील, गिरीश बापट साहेब असतील, या सगळ्यांनी मदत केली, आयुक्तांना सुद्धा त्या ठिकाणी सूचना दिल्या. आणि मग त्यानंतरचा कालखंड काय झाला याच्यापेक्षा, श्रेयवादाकडे जाण्यापेक्षा मी एवढंच सांगतो की आज प्रवाशांची जी गैरसोय होती ती दूर झालेली आहे. आणि बाबरपासून, दामारीपासून, मुकईपासून, जातेगावपासून हा भाग पुणे शहराला जोडला जाणार आहे. पुणे शहराचं आणि बाबरचं नातं हे जवळचं होणार आहे आणि ऋणानुबंधाचं नातं जोडलं जाणार आहे. एवढंच मी सांगतो. प्रवाशांच्या वतीनं मी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं बस सेवेचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि थांबतो. पुणे महापालिकेच्या वतीनं PMPL बस सेवेचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. गेले अनेक दिवसापासून या परिसराची मागणी होती. गेला जेजुरी हा रोड अतिशय चांगला झालेला आहे आणि त्यामुळे सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं या भागातल्या लोकांच्या मागण्यावरून या ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. माझ्या अगोदर पलांडे साहेब आणि प्रतीक बापूंनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आता बस सुरू झाली आणि प्रत्येक गावामध्ये जल्लोषात या बसचं स्वागत झालेलं आहे. बाबळमध्ये सुद्धा हजारोच्या संख्येनं लोक आलेले, तसं प्रत्येक गावामध्ये स्वागत झाले. ही बस चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी प्रवासी या बाजूला कसे आकर्षित होतील याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि जास्तीच्या फेऱ्या जर झाल्या तर त्याच्यातून ही सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि PMPL बस सुरू झाल्याबद्दल महापालिकेचं पुणे महानगरपालिकेची वाहन व्यवस्था पुण्यावरून तर बाबळपर्यंत आज चालू झालेली आहे. सकाळी पुणे शहराचे प्रथम नागरिक खासदार गिरीजी बापट साहेब यांनी या व्यवस्थेचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये बऱ्याच दिवसाची बाबळ, दामारी, मुकई, जातेगाव आणि या परिसराची बसची मागणी होती ती आज निश्चितपणानं कृतीमध्ये आलेली आहे. पलांडे ॲडव्होकेट या PMPL पुणे महानगरपालिका ते शिक्रापूर, धामारी, बाबर, मुंबई या भागामध्ये ही बस सेवा आजपासून सुरू झालेली आहे. खूप वर्षांच्या पासून या बसच्या सेवेची या भागामध्ये प्रतीक्षा होती. पुणे शहराचे लोकसभा सदस्य माननीय गिरीश बापट साहेब यांनी या PMPL सेवा सुरू होण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे. PMPL बस सेवा जी आहे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येते. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि गिरीजी बापट त्याचे प्रमुख आहेत. त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीचे नेते अध्यक्ष सन्माननीय हेमंत रासने यांनी आपल्या भागातील ही जी मागणी होती त्या सर्व ग्रामपंचायतीचे ठराव आम्ही त्या ठिकाणी सादर केले. हेमंत रासने यांचे मित्र, त्यांचे क्लासमेट, माझे बंधू रमेशराव पलांडे आमच्या मुकईचे उपसरपंच आहेत आणि या सगळ्या आम्ही आमचे सगळे सहकारी असतील, ग्रामपंचायती आपल्या इकडच्या असतील, सगळे ठराव घेऊन त्यांची भेट घेतली. आणि बापट साहेबांनी तात्काळ पालकमंत्री असल्यामुळं त्यांना या सगळ्या भागाचे त्या ठिकाणी ते अवगत आहेत. आपला हा सर्व जो भाग आहे हा बाबळपासून शिक्रापूरपर्यंतचा जो रस्ता आहे तो बेल्ला जेजुरी मार्ग 300 कोटी रुपये खर्च करून मागच्या सरकारच्या काळामध्ये अतिशय उत्तम व्यवस्थेचा झालेला आहे. अतिशय चांगला गुळगुळीत असा रस्ता तयार झालेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ही बस सेवा आपण सुरू केलेली आहे. बहुप्रतीक्षित असलेली बस सेवेमुळं आज ती सुरू झाली. सारे असेल, धामारी असेल आणि बाबळमध्ये आपण पाहताय आज सर्व जो जनसमुदाय अतिशय उत्स्फूर्तपणे त्याचं स्वागत करत आहे.
नरे उपसरपंच झाले दुसऱ्या दिवशी गावामध्ये बस सेवा सुरू झाली टाळ्या वाजवा महिलांना मान महिलांना पहिला मान मला देणार.